खूप लिमिटेड एपिसोडसाठी होता जयवंत देशमुख मालिकेत, पण लोकांना आवडतोय तो आणि मी माझे 1000% देण्याचा प्रयत्न करतोय. घरातल्या अर्ध्यांना कळलंय, अर्ध्यांना नाही कळलंय, ज्यांना नाही कळलंय त्यांची फजित होणारी फजिती, हे सगळं बघायला आम्हाला खूप मजा येते. आमची विनोद बुद्धी. हाय, हॅलो, नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्ता माझ्याबरोबर तुमची आणि माझी लाडकी जोडी आहे, जयदीप आणि गौरी. हॅलो, कसे आहात? एकदम मस्त. आणि हे छान दिसत आहे. पण आज खूप एक्साइटेड असते मी आता तुम्हाला भेटायला, कारण जो सध्या ट्रॅक चालू आहे ना मालिकेमध्ये तो खूप भारी आहे आणि खूप छान रिप्लाय येतात. मला असं कळलं की खूप कमी दिवसाचा हा ट्रॅक होता, पण आता तो वाढला आहे, राईट? खूप लिमिटेड एपिसोडसाठी होता जयवंत देशमुख मालिकेत, पण लोकांना आवडतोय तो आणि मी माझे 1000% देण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी म्हणेन की जी काही मेहनत माझी डायरेक्टर सरांची आणि को ॲक्टर्सची आणि अख्ख्या युनिटची जी चालू आहे, ती मेहनत लोकांना खूप आवडते आणि त्यामुळेच एपिसोड्स वाढलेले आहेत या ट्रॅकचे. आणि हा ट्रॅक आम्ही थोडासा अजून खेचलेला आहे जेणेकरून लोकांचं अजून मनोरंजन करता यावं. आणि त्यात शालिनीला जशी शिक्षा होते, जी काही उदय देवकी शालिनीची मजामस्ती होते, तेही लोकांना आवडतं आहे, तर त्यामुळे थोडासा हा ट्रॅक वाढवलेला आहे आणि मी सुद्धा एन्जॉय करतो आहे. मला सांग गौरी, जयवंत आवडतोय की जयदीप चांगला होता? हे तर फक्त दिसायलाच आहे, पण तो जयदीपच आहे, त्यामुळे दोन्ही म्हटलं तरी कंप्लेंट होती की मला दाढी टोचते. आणि मग ते असं हाक करताना ना, मग इकडनं सगळे केस असे बाहेर येताना विस्कटतात, तर ते तेवढंच आहे. पण ही स्टाईल आवडते ना तुला, तू एकदा आम्हाला ही स्टाईल करून दाखवू शकतेस का? आमची विनोद बुद्धी. पण आता महा एपिसोड आहे, तर काय बघायला मिळणार आहे महा एपिसोडमध्ये, काय जरा हिंट द्या आम्हाला. महा एपिसोडमध्ये जयदीप बघायला मिळणार, कारण की आम्ही बाहेर फिरायला गेलो कोल्हापूरमध्येच आणि लक्ष्मी म्हणते की आता बरेच दिवस झाले आपण कडारी फिरून येऊया. आणि मग तिथे ती मला सांगते की नाही, तू हे सगळं दाढी मेशी वेग वगैरे काढ आणि नॉर्मल गेटअपमध्ये ये, मग आपण फिरायला जाऊया. आणि मग आम्ही फिरत असताना शालिनी, देवकी, राहुल, उदय हे सगळे तिथे येतात आणि ते आता जयदीपला बघतील की काय, त्यांना लगेच कळेल की अरे जयदीप जिवंत आहे आणि हा तो दाढीमधला माणूस म्हणजे जयदीपच आहे, तर हे रिव्हील होईल नाही होणार. आणि नंतर मला बघून राहुल गोळी पण चालवतो, आता ती गोळी मला लागणार आहे नाही लागणार आहे काय होणार आहे, सो त्यासाठी मला एपिसोड बघावा लागेल. एक्साइटमेंट आहे, कारण की आत्ता जसं टेलिकास्ट होतं आहे की जयवंत देशमुखने प्रपोज केला आणि इथे राहुलची खूप तंतन होती की काय, म्हणजे मी गायब होतो तेव्हा एवढं काय काय घडून गेलं, मी आल्यानंतर माझ्यासमोर इतकं काय काय घडतं आणि माझी बहीण काहीतरी वेगळंच वागते, तर ती सगळी पण गंमत आहे. आणि जसं महा एपिसोडमध्ये जयदीप दिसणार की नाही दिसणार, मग ती गोळी झाडतोय राहुल तर ती लागणार नाही लागणार, हे असे अनेक प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं जाणून घेण्यासाठी अर्थातच सगळ्यांना हा एपिसोड बघावा लागणार आहे. आणि त्याच्या आधीचे आणि पुढचेही एपिसोड्स, कारण ते कनेक्टिंग आहेत, तर ते सुद्धा बघावे लागतील. आणि खूपच धमाल येते आम्हाला हे सगळं, हे जे काही कन्फ्युजन आहे, मग घरातल्या अर्ध्यांना कळलं आहे, अर्ध्यांना नाही कळलं आहे, ज्यांना नाही कळलं आहे त्यांची फजित होणारी फजिती, हे सगळं बघायला आम्हाला खूप मजा येते. पण आत्ता मी काही एपिसोडमध्ये छान रोमॅन्टिक सीन बघितला, इतका गोड छान आणि सगळ्यांना आवडलंही तुमचं, पण तो शूट करताना किती मजा आली. कुठला वाला बघितला असेल? आम्ही खूप केले रोमॅन्टिक ड्रीम सिक्वेन्स केले किंवा असं केलं, कुठला बघितला असं बडं वाटतं. पण सगळेच रोमॅन्टिक सीन करताना मजा येते, ऑडियन्सला अपेक्षित असतं की जयदीप गौरीचा एकतरी रोमॅन्टिक सीन हवा एक 3-4 एपिसोड नंतर, तर तसा लिहूनही येतो खूप सुंदर आणि खूप सुंदर एक्झिक्युशनही होतं त्याचं आणि मजा येते. पण एक सीन आम्ही केला विदाऊट दाढी मेशी, तो सीन मला पर्सनली खूप आवडला, कारण की त्याच्यात मला मी सीनमध्ये लक्ष देऊ शकत होतो, अदरवाईज काय होतं एवढं इरिटेशन होतं, चेहऱ्यावर गम लागलेला असतो इथे वगैरे, ह्या सगळ्या गम लावलेला आहे आणि त्यात घाम मेरा गम कुछ अलग आहे, तर त्यामुळे माझं लक्ष ना डिवाईड झालेलं असतं की घाम पण येतो आहे आणि इरिटेशन पण होत आहे, प्लस सीनमध्ये पण राहते तो रोमॅन्टिक सीन, म्हणजे खोटे हावभाव दाखव की अरे वा मला किती मजा येते रोमॅन्स करताना,
पण हे करावं लागतं, माझं कामच आहे ते. पण एक सीन आम्ही केला ज्याच्यात दाढी मेशी वगैरे नव्हती आणि खूप छान झाला तो सीन. तो नाही मी मोर पीस वगैरे लावलेले असतात झोपडीत त्या मळ्यावरच्या. आणि खरं तर ही कसरत रायटर आणि डिरेक्टरसाठी खूप आहे की प्रत्येक वेळेला आपण काय वेगळं दाखवू शकतो. रोमॅन्टिक सीन आहे बरोबर आहे, पण कसं ते वेगळं वाटेल, प्रेक्षकांना आवडेल, काहीतरी त्याच्यात थोडं वेगळं असेल ही कसरत असते. ते सांगतात तसं आम्ही परफॉर्म करतो. सो हॅट्स ऑफ त्यांना आहे. आणि जसं तो म्हणाला की तो एक सिक्वेन्स होता आणि त्याच्या आधी एक ड्रीम सिक्वेन्स होता, तो मला करताना खूप मजा आली. आपण पायऱ्यांवरनं उतरतोय आणि ते फिरणं, तर बॅकग्राऊंडला म्हणजे टेलिकास्टच्या वेळेला वेगळं गाणं लागलं, पण बॅकग्राऊंडला आम्ही इतके वेगवेगळी गाणी ऐकत होतो त्या निमित्ताने. सो ते छान मूड या म्हाताऱ्याच्या गेटअपमध्ये रोमॅन्स करत होतो मी, आता आठवलं मला. यस राईट, मी तो एन्जॉय केला. येस, मला असं वाटतं की आता महा एपिसोड आहे त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे महा एपिसोडमध्ये काय होणार, काय होणार, जयदीप कळणं येणार आहे का, फायनली रिव्हील होणार आहे का, शालिनीला कधी शिक्षा होणार. हे शकतो होऊ शकतो, तो महा एपिसोड मिस करू नका. थँक्यू सो मच. आणि मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. पुन्हा आता जेव्हा जयदीप रिव्हील होईल तेव्हा पुन्हा गप्पा मारूया. लवकरच आणि बघत राहा मालिका. थँक्यू बाय बाय.